ओम नमः शिवाय। मित्रांनो, असं मानलं जातं की आपल्या हस्तरेखांवरती आपलं नशीब अवलंबून असतं। तुमच्या हातामधील हस्तरेखा तुमचं नशीब बदलतात। आज आपण याबद्दलच काही माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळत राहील। मित्रांनो, जर तुमच्या हातातील रेखांमध्ये अर्धा चंद्र बनत असेल तर त्याचा अर्थ काय होतो, याचं रहस्य काय आहे हे आज आपण पाहणार आहोत। असं मानलं जातं की आपली हस्तरेखा भूत, वर्तमान आणि भविष्य याबद्दल सांगत असते। मित्रांनो, तुम्ही तुमचे दोन्ही हात जवळ घेऊन या। जर त्यामध्ये अर्धा चंद्र बनत असेल तर अशी व्यक्ती अट्रॅक्टिव्ह स्वभावाची असते। असे लोक जीवनामध्ये आपल्या लहानपणीच्या मित्र किंवा अशा एका व्यक्तीबरोबर सेटल होतात जो फॉरेनमध्ये राहतो। तसेच हे व्यक्ती खूपच हुशार असतात आणि प्रत्येक काम खूप चांगल्या प्रकारे करतात। कुठल्याही संकटांना न घाबरता सामोरं जातात। आता पाहूया, जर तुमचे दोन्ही हात जुळवल्यानंतर त्याच्यात अर्धा चंद्र नाही बनला तर ती व्यक्ती कशी असते। जर एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये चंद्रकोर बनत नसेल तर ती व्यक्ती खूपच शांत व दयाळू असते। अशा लोकांना आरामात काम करायला आवडते। माणूस म्हणून ते खूपच चांगले असतात। मित्रांनो, जर तुमच्या हातामध्ये सरळ लाईन बनत असेल तर असे व्यक्ती खूपच शांत आणि दयाळू असतात। पण अशा प्रकारची सरळ लाईन बनणारे लोक खूपच कमी असतात। आता पाहूया ते लोक ज्यांची ही हस्तरेखा जुळतच नाही, म्हणजेच वरती किंवा खाली होते किंवा वाकडे तिकडे असते। अशी हस्तरेखा असणारे लोक दुसऱ्यांचा विचार करत नाहीत। लोक माझ्याबद्दल काय विचार करतात या गोष्टीने त्यांना काहीही फरक पडत नाही। तसेच आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींबरोबर राहायला त्यांना आवडते। तर मित्रांनो, तुमची हस्तरेखा कशी आहे कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर लाईक करून तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। भेटूया अशाच नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। ओम नमः शिवाय।